गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी कोपरगाव मधील इन्स्टिट्यूट संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, कोर्सेस फार्मसी, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, सिनियर अँड ज्युनियर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल्स, 185 अधिक कंपन्यांमध्ये मागील 2 वर्षात 1376 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, बेस्ट एज्युकेशन फॅकल्टी प्लेसमेंट म्हणजेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. प्रवेशासाठी संपर्क 91-301-91-301. कोपरगाव तालुक्यामध्ये विविध शासकीय कार्यालयांवर त्या त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी तिरंगा ध्वज फडकावत स्वातंत्र्य दिन साजरा केला. तहसीलच्या प्रांगणामध्ये तहसीलदार विजय बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी कोपरगाव पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली. तालुक्याचे आमदार आणि शिर्डी साईबाबा संस्थांचे अध्यक्ष आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, नायब तहसीलदार मंजुषा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वागचवरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी खामकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विशेषतः तालुक्यातील वीर जवानांच्या पत्नींच्या उपस्थितीमध्ये शासकीय ध्वजारोहण सोहळा तहसील प्रांगणामध्ये साजरा झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नींचा सन्मान केला गेला, तर सेवानिवृत्त जवानांचाही सन्मान करण्यात आला. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी तहसीलदार विजय बोरुडे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं, तर आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 1947 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं होतं, त्या घटनेला 75 वर्ष होत आहे. म्हणून आपण आझादी का अमृत महोत्सव, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असा साजरा करतोय. त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होईल. यावेळेस आपण हर घर तिरंगा हे अभियान देशामध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली करतोय. आपण पाहतोय घराघरावर, प्रत्येकाच्या वाहनावर प्रत्येक राष्ट्रध्वज त्या ठिकाणी घरावर पडत आहे. त्याच पद्धतीने शासकीय कार्यालयावर आजादी का अमृत महोत्सव देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. हा राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण देशभर साजरा करत आहोत. परंतु हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, जे शहीद झाले या देशासाठी, जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्यांचंही स्मरण आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरा हा आजचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून निश्चित ज्या आमच्या माता भगिनी आहे की ज्यांचे पती या देशाच्या स्वातंत्र्य देशाच्या संरक्षणासाठी जे शहीद झाले, त्यांचासुद्धा आज सन्मान तहसील ऑफिसने केला. निश्चित माननीय पंतप्रधान मोदीजींनी हर घर तिरंगा हे अभियान राबवून संपूर्ण देशभरात एक वेगळा उत्साह जागृत केला आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास या गोष्टीप्रमाणे देशभरामध्ये जे जे काही योजना राबवल्या जातात त्या शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी माननीय पंतप्रधानांचा प्रयत्न असतो. आणि आज जगामध्ये जग बघतंय असं म्हटलं तर हरकत नाही, या भारत देश संपूर्ण तिरंगामय झालेला आहे. आणि या देशा आपल्या या देशाप्रती आपल्या राष्ट्राप्रती आपल्याला राष्ट्रनिष्ठा असली पाहिजे, देशभक्ती असली पाहिजे निश्चित. त्यामुळे आज प्रत्येक जणामध्ये एक स्वाभिमान अभिमान आहे आपल्या तिरंग्याविषयी. आणि निश्चित आजचा हा दिवस सगळीकडे साजरा होतोय या राष्ट्रीय सणाच्या. आपले जे सण वेगवेगळे आपण साजरे करतो तशा पद्धतीने आज साजरा होतोय. स्वर्गीय शंकररावजी भोले साहेबांनी आपल्या परिसरामधील मुलंसुद्धा स्वातंत्र्य सैनिक म्हणून पुढे गेले पाहिजे यासाठी सैनिकी स्कूलची स्थापना केली, ट्रेनिंग सेंटर सुद्धा सुरू केलं. निश्चितच त्या एका सोयीमुळे आपल्या भागातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून जाता येत आहे.
आणि साहेब प्रत्येक वेळी घरावर सुद्धा आम्हाला घरी सुद्धा तिरंगा फडकवण्याचं सांगायचे आणि राष्ट्रीय सण म्हणून घरामध्ये गोडधोड काहीतरी आपण केलं पाहिजे असं ते त्यावेळी सांगायचे. तर आज लक्षात येतं सगळ्यांच्या संपूर्ण घरामध्ये आज एक वेगळा उत्साह आहे. सडा रांगोळी टाकून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवला तर निश्चित आज एक वेगळा उत्सव आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आपल्याला या अमृत क्षणी करायचा आहे. संस्कृती असो की राष्ट्र, नागरिकांचा संकल्प महत्त्वाचा ठरतो. मात्र संकल्पाच्या पूर्णतेसाठी महत्त्वाचं ठरतं कृतीचं अधिष्ठान. हर घर तिरंगा मोहिमेत कोट्यावधी भारतीयांनी संकल्प केला आणि राष्ट्रीय स्फूर्तीचं प्रतीक असलेला भारतीय राष्ट्रध्वज कोट्यावधी घरावर डौलानं फडकला. हर घर तिरंगा मोहिमेत लहानांपासून थोरांच्या सहभागामुळे राष्ट्र चैतन्याची नवनिर्मिती झाली. आज कोपरगाव शहरासह तालुक्यातील 60,000 अधिक घरं शासकीय निमशासकीय आस्थापनावर भारताचा तिरंगा डौलानं फडकत आहे. सुजान कोपरगावकरांनो, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोपरगावचं स्वातंत्र्य संग्रामात अमिट योगदान राहिलेलं आहे. वारशासोबत तंत्रज्ञानाची कास धरणाऱ्या कोपरगावची गुळ ते गुगल अशी दैदेप्यमान वाटचाल आपण सर्वांनी आजवर पाहिली. नव्या संशोधकात आपल्या सर्वांना कोपरगावला नव्या उंचीवर न्यायचं आहे. आजच्या ऐतिहासिक दिनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं अमृत संकल्प करूया. प्रशासनाच्या दारी जनता हे चित्र आजवर आपण पाहिलं. आता आपल्याला प्रशासन जनतेच्या दारी न्यायचं आहे. प्रशासनाच्या लोकाभिमुक्तीसाठी नवनवं पाऊल प्रशासन हाती घेत असतं. आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं नवं पाऊल आपण टाकत आहोत. आठवड्यातील संपूर्ण एक दिवस तालुक्यातील नागरिकांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय या निमित्ताने मी घोषित करतो. शेतकरी असो वा स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी माझं दालन खुलं असेल. बंधू भगिनींनो, शहीदांच्या त्यागातून शेतकऱ्यांच्या घामातून आपलं राष्ट्र उभं राहील. आजवरचे अमृत क्षण अमृत आठवणी जागवत आपल्याला देशाच्या विकासात अविरत योगदान द्यायचं आहे. जगाच्या नकाशावर आपल्या देशाचं नाव गौरवांकित करायचं आहे. तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे न रहे या भावनेतून तुम्ही आम्ही असो व नसो भारत मातेचं वैभव अमर राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. इंडिया फर्स्ट हा संकल्प अमृत क्षणी आपण करूया. आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या पुनश्च हार्दिक सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की. दरम्यान कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या वतीनं रान भाज्यांचं प्रदर्शन भरवलं गेलं. त्याचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झालं. उपस्थित नागरिकांना तहसील कार्यालयाच्या वतीनं मिष्टान्नाची व्यवस्था करण्यात आली. शंकर दुपारगुडे, सी न्यूज, मराठी, कोपरगाव.